नमस्कार मित्रांनो, मी अक्षर आसकर. आपण पाहता टेक्निकल सपोर्ट. टेक्निकल सपोर्टमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा, आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर मी आज एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंपाबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पहिल्या स्टार्टला 25,500 रुपये भरणा करून पंप घेतला होता. तर त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पंपाची किंमत कमी करून 16,560 रुपये केली होती. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे महाराष्ट्र शासनाकडे राहिले होते, तर ते पैसे आता परत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना देणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. एकदम छोटी प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर केल्यानंतर 1-15 दिवसाच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे एक खूप मोठं अपडेट आहे. साईट थोडी स्लो चालती आहे नवीन. परत मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कॉमेंट चालू आहे सध्या, फोन पण करतात, ते पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला एक आवर्जून एक विनंती करतो, आपण पूर्ण व्हिडिओ बघत जा. त्यामध्ये पूर्ण सोल्युशन असतं आणि व्हिडिओ स्क्रिप्ट केल्यानंतर पुढे जी माहिती दिलेली ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे परत तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि फोन कॉल करून विचारता, तर त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ पाहत जा, त्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिडिओची त्या संदर्भात माहिती मिळेल. तर आजही तुम्ही हा व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. तर चला आपण जाऊया आपल्या लॅपटॉपवरती. लॅपटॉपवरली पुढील प्रोसेस करूया. फॉर्म कसा अपलोड करायचा आहे, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण लॅपटॉपवरती पाहूया. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत लॅपटॉपवरती. तर चला आपण जाऊया आपल्या वेबसाईटवरती. तर वेबसाईटवरती ही आहे वेबसाईट महाडिस्कॉन. तर यावरती गेल्यानंतर आपल्याला लाभार्थी सुविधा यावरती टॅप करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर अतिरिक्त रक्कम भरणा केलेल्या लाभार्थ्याचे बँक तपशील नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एक अशी विंडो ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं बेनिफिशियरी नंबर म्हणजे लाभार्थी क्रमांक इथं एंटर करायचा आहे. तर आपण लाभार्थी क्रमांक एंटर करूया. माझ्याकडे ऑलरेडी सेव आहे तर त्यांनी ऑटोमॅटिक घेतला. तर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं लोड घ्यायला वेळ लागतो, सध्या साईट स्लो आहे. तर इथं आपली पूर्ण डिटेल मिळेल. ते फक्त ज्या शेतकऱ्यांनी 25,500 रुपये भरणा केलेला आहे त्या शेतकऱ्यांचं ओपन होईल, बाकीच्या शेतकऱ्यांचं ओपन होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी 16,560 रुपये भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी इथं ट्राय करू नये. तर इथं पूर्ण डिटेल पाहायला मिळेल शेतकऱ्याची, शेतकऱ्याचं नाव, कितीचा पंप अलाउड झालेला आहे, भरणा करायची रक्कम आणि पावती क्रमांक आणि भरणा केलेली रक्कम, असं पूर्ण डिटेल इथं पाहायला मिळेल. आणि अतिरिक्त भरणा केलेली रक्कम आपल्याला 8,940 रुपये आपल्याला रिटर्न मिळेल. तर आपण इथे आपल्याला खाली स्लाइड केल्यानंतर लाभार्थ्याचे बँक खाते नंबर आपल्याला इथं भरायचा आहे. बँक खातेधारकाचे नाव, IFSC कोड आणि बँकेचे नाव आणि बँकेचे MIRC कोड. तर MIRC कोड आहे हा कुठं मिळेल आपल्याला तर ते पण आपण पाहणार आहोत. आणि इथं बँक शाखेचे नाव आणि बँक शाखेचे शेअर, असं पूर्ण डिटेल भरल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला एक चेकबुक अपलोड करायचं आहे. तर चेकबुक आपल्याला कॅन्सल चेक लागेल. तर कॅन्सल चेक कसा करायचा आहे ते पण त्याची पण माहिती आपल्याला मिळेल. तर कॅन्सल चेक केल्यानंतर त्याला स्कॅन करून 500 KB आतमध्ये PDF फाईलमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आपण चेक पाहूया ते कॅन्सल कसा करायचा आहे ना, MIRC कोड आपल्याला चेकवरती कुठं मिळेल. तर हा चेक मी स्कॅन केलेला आहे. ICICI बँकेचा चेक आहे. इथे आपल्याला IFSC कोड पण मिळेल इथे. आणि इथं कॅन्सल चेक असा करतात की त्यावरती 2 आडव्या रेषा मारून त्यावरती कॅन्सल्ड असं लिहायचं, तो झाला कॅन्सल चेक. आणि इथं शेतकऱ्याची सिग्नेचर घ्यायची आणि इथे आपल्याला मिळेल MIRC कोड हाय आहे. हा असतो पहिला चेक नंबर, त्यानंतर असतो MIRC कोड. तर हा आपल्याला तिथे फिल करायचा आहे. तर व्यवस्थितरित्या क्लिअर डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या. आणि इथे आपल्याला इथं अकाउंट नंबर पाहायला मिळेल, इथं शेतकऱ्याचे पूर्ण नाव पाहायला मिळेल.
हे फक्त आपल्याला नॅशनलाइज बँकेचे चेकबुक अलाउड केलेले आहेत. ग्रामीण बँकेचे चेक अजिबात चालत नाहीत. ग्रामीण बँकेचे चेक आयएफएससी कोड वगैरे घेत नसल्यामुळे ग्रामीण बँकेचं ट्राय करू नका. आणि ज्या जुन्या SBH म्हणजे हैदराबाद बँक होत्या त्या बँकेचे पण अकाउंट चालत नाहीत जरी त्या SBI झाल्या असल्या तरीही, कारण त्यांचं जे जुनं रेकॉर्ड आहे तेच आत्तापर्यंत फिल होतंय. त्यामुळे आपल्याला ज्या जुन्या SBI बँक होत्या त्याचेच चेकबुक किंवा अकाउंट नंबर चालतील आणि नॅशनलाइज बँक चालेल. तर आपण इथं लाभार्थ्याची डिटेल फिल करूया. तर आपल्याला इथे खाते नंबर एंटर करायचा आहे. आपण एंटर करू. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव आपण इथं एंटर करूया. मी कॉपी केलं, पेस्ट केलंय. त्यानंतर आपल्याला IFSC कोड एंटर करायचा आहे. तर आपण एंटर करूया. हा एंटर केल्यानंतर गेट सर्च बँक डिटेलवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ब्रँच कुठली आहे ती येऊन जाईल आणि कोणत्या बँकेचे नाव आहे ते पण येऊन जाईल. आणि SBI बँक जर असेल तर सर्च बँक डिटेलवरती क्लिक केल्यानंतर हा MIFC कोड पूर्ण डिटेल ऑटोमॅटिक फिल होईल. फक्त अदर बँकेचे डिटेल आपल्याला मॅन्युअली फीड करावं लागेल. तर आपल्याला इथं MIRC कोड पण फीड करायचा आहे. तर आपण MIRC कोड पण फीड करूया. हा फीड केल्यानंतर बँक शाखेचे शहर आणि गाव हे पण आपल्याला टाकायचं आहे. तर आपण टाकूया बीड. त्यानंतर आपल्याला 500 KB आत्ता आपण जो चेक पाहिला तो मी स्कॅन करून ठेवला होता तर तो आपल्याला इथं फिल करायचा आहे. तिथं चॉईस फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला जिथं आपला चेकबुक आपण सेव्ह करून ठेवलेला आहे तो आपल्याला इथं फिल करायचा. त्याला मी क्लिक करून ओपनवरती क्लिक करतो. त्यानंतर इथं अपलोडवरती क्लिक करायचे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं 100% फाईल हॅज बीन अपलोडेड असं येईल. त्यानंतर आपल्याला सबमिट अकाउंट डिटेल यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर वरती मेसेज पॉपअप मेसेज येईल, त्याला कन्फर्म म्हणून ओके करायचे. परत एकदा ओके करायचे. आणि जो आपला आपण फॉर्म भरताना जो नंबर दिलता त्या नंबरवरती एक OTP येईल, त्याचे लास्ट डिजिट 987 जो असेल तो आपल्या इथे डिस्प्ले होईल, त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ब्लँक जागा दिसेल, OTP इथं आपल्याला फिल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला OTP मिळालेला आहे. आपण OTP इथं फिल करूया. OTP फिल केल्यानंतर व्हॅलिड OTP वरती क्लिक करायचं आहे. इथं येईल बेनिफिशियरी सक्सेसफुली व्हॅलिड, ह्याला ओके करा म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे. बँक डिटेल सबमिट सक्सेसफुली असा परत एक मेसेज येईल, ह्याला पण ओके करायचं आहे. तर इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण डिटेल आपण सबमिट केलेले आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या अकाउंटवरती महाराष्ट्र शासनाकडून जी आपली उर्वरित रक्कम आहे 8,940 रुपये ही आपल्याला आपल्या बँक खात्यावरती मिळेल. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ज्या शेतकऱ्यांचे 25,500 रुपये भरलेले आहे त्यांची जे उर्वरित रक्कम शासनाकडे जी अडकलेली आहे ती मिळण्यासाठी आपण ही मदत करू शकतो. कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपण शेतकऱ्यांनाही मदत करू शकतो. तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलवरती मिळेल. त्यासाठी बेल आयकनही प्रेस करा. तर चला मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीही आपण सामील होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
आणि वेबसाईटची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर आपण तिथे जाऊन जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि मला कॉलही करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.